नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पासिंगमुळे रेल्वे प्रवासी संतप्त, स्टेशन मास्टरला घातला घेराव, लोणावळ्यातील घटना. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर अपघात, दुचाकीवरील तरुण चिरडून ठार, एक गंभीर जखमी. नरवीर तानाजी मालुसरे यांना मावळ्यांची अनोखी श्रद्धांजली. आणि आशिष शेलार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. पुणे मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोणावळा स्टेशन मास्तरांना घेराव घातलाय. लांब पल्ल्याचा एक्सप्रेस गाड्या पासिंग करण्यासाठी लोणावळा पुणे लोकलला दुय्यम दर्जाची सेवा मिळत असल्याने प्रवासी संतप्त झाले होते. हजारोंच्या संख्येने पुण्यावरून मुंबईत नोकरीनिमित्त रेल्वे प्रवासी प्रवास करत असतात, मात्र लांब पल्ल्याच्या गाडींना अगोदर प्राधान्य दिले जाते. पुणे लोणावळ्याच्या मधल्या स्टेशनवरील अनेक प्रवासी पुणे मुंबई प्रवास करतात, त्यांनाही या एक्सप्रेस पकडून कामाला वेळेवर जायचं असतं, मात्र रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करून मनमानीचा कारभार केल्याचा आरोप पुणे मुंबई रेल प्रवासी रेल्वे प्रशासनावर करत आहेत. आजही पुणे लोणावळा लोकल दोन स्टेशनवर थांबण्यात आली आहे. सकाळी 6:30 सुटलेली लोकल देहू रोड स्टेशनवर 10 मिनिट थांबली आणि नांदेडच्या एक्सप्रेसला मुंबईच्या दिशेने पासिंग होऊ दिले. पुन्हा लोणावळ्याकडे लोकल मार्गस्थ होत असताना मळवली स्टेशनवरही असाच प्रकार झाल्याने रेल्वे प्रवासी संतापलेत. त्यांच्या डोळ्या देखत डेक्कन क्वीन गेल्याने सर्वांनी मिळून लोणावळा स्टेशन मास्तरला घेरून जाब विचारलाय. चाकरमानी आणि महिला वर्ग जास्त असल्यामुळे आज अक्षरशः डेक्कन क्वीन एक्सप्रेस पुढे काढली, कारण लोणावळा पुणे लोकल जी आहे तिच्या तिला कनेक्ट डेक्कन क्वीन कनेक्ट असते, आणि त्यामुळे आज मळवली स्टेशनला लोकल साईडला काढून डेक्कन क्वीन पुढे काढली, आणि त्यामुळे महिला वर्गांचं नातूनात नुकसान झालं. आम्ही रोजचे प्रवासी अपडाऊन करणारे. आज प्रॉब्लेम काय झाला, डेक्कन क्वीन आहे ना, लोकलच्या अगोदर काढल्यामुळे ना भरपूर प्रवासी आहेत ना, जे डेली अपडाऊन करतात पुणे मुंबई, त्यांच्या सगळ्यांचं ना ड्युटीवरती जाण्याचा कोळंबा झालेला. जुना पुणे मुंबई महामार्गावर हायवा डंपर पलटी झालाय. पलटी झालेल्या डंपर खाली चिरडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर दुचाकीवरील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात बाजूला फेकला गेल्याने तो बचावलाय. हा अपघात लिंब फाटा तळेगाव दाभाड येथे झालाय. प्रसाद बारगडे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. नितीन शांताराम माने असे दुचाकीवर जखमी तरुणाचे नाव आहे. प्रसाद आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. तो आंबी येथील डॉक्टर DY पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. प्रसाद आणि नितीन सोमवार दुपारी वलेकरवाडी चिंचवड येथे आले होते. तेथून ते दुचाकीवरून तळेगावकडे जात होते. तळेगाव बाजूकडील देहू रोड बाजूकडे जात असलेल्या हायवाची लिंब फाटा येथे विरुद्ध बाजूने येत असलेल्या दुचाकी जोरदार धडक बसली. या अपघातात हायवा रस्त्यावर पलटी झाला. प्रसाद दुचाकीसह हायवा खाली सापडला, त्यात तो जागीच ठार झाला. क्रेन व JCP साह्याने हायवा बाजूला केल्यानंतर प्रसादचा अडकलेला मृतदेह बाजूला काढण्यात आला. दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र बाजूला फेकला गेल्याने सुदैवाने बचावलाय. नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणार्पण करून 1670 रोजी आजच्या दिवशी सिंहगड जिंकून देण्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपने सुमारे 50 सदस्यांनी सुमारे 350 फूट भगव्याची कल्याण दरवाजामार्गे सिंहगडवर रॅली काढून शूरवीर तानाजी मालुसरे यांना अभिवादन करून भगवी सलामी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील महत्वपूर्ण गड असलेल्या किल्ले कोंढाणाची लढाई करताना दिनांक 4 फेब्रुवारी 1670 नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले, परंतु सिंहगड जिंकून दिला. त्यात 2 दिवसांनी 350 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांना आगळी वेगळी श्रद्धांजली वाहण्यासाठी कल्याण दरवाजाने किल्ला सर करताना सुमारे 350 फूट लांब 4 फूट रुंद लांबीची भगवी रॅली काढण्यात आली आहे. पायथ्यापासून सुमारे 3 किलोमीटर अंतर सुमारे 2 तासात सर केलाय. शूरवीर तानाजी मालुसरे यांना भगवी सलामी देण्याचा या डोंगर ग्रुपच्या उपक्रमाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या काने फाट्यावर उमटलेत. जुन्या पुणे मुंबई मार्गावर हे आंदोलन करण्यात आलं. शेलारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत एकेरी उल्लेख करणाऱ्या शेलारांनी तातडीने माफी मागावी, भाजपने त्यांना हक्कलपट्टी करावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. राज्यात नवा नागरिकत्व कायदा लागू होणार नाही असं परखड मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत मांडलंय. यावरून आशिष शेलार यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आणि महाराष्ट्र सरकारवर एकेरी शब्दात टीका केली आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का, या एकेरी शब्दात आशिष शेलार यांनी टीका केली आहे. दरम्यान आता आशिष शेलार यांनी आपल्या त्या वक्तव्याची माफी मागितली आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत त्याबद्दल खुलासा केलाय. वादग्रस्त वक्तव्यावरून मावळ परिसरात पुणे मुंबई महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. पुण्यातील खडकी रेल्वे स्थानकावर मागील काही दिवसापासून 2 नव्या कोऱ्या रेल्वेगाड्या ग्रीन सिग्नलची वाट पाहत धूळ खात अवस्थेत आहेत, याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने. पुणे डिव्हिजनच्या अंतर्गत खडकी रेल्वे स्टेशनला 2 महिन्यापासून 2 लांब पल्ल्याच्या गाड्या आणि 1 डेमू उभी केलेली आहे. प्रवाशांच्यासाठी ह्या ज्या गाड्या मागवल्या जातात त्या मुश्किलीनं त्यांना नव्या कोऱ्या मिळतात आणि त्याचा उपयोग पुणे लोणावळा, पुणे सोलापूर, पुणे मनमाड आणि पुणे मिरज ह्या भागामध्ये करू शकतात, किंवा बिहार, उत्तर प्रदेश आणि बंगालकडे जाणाऱ्या प्रवाशांच्याकरता ज्या गाड्या आहेत त्या खूप कमी आहेत आणि त्यांच्यामधून प्रवास करणाऱ्यांची खूप संख्या आहे. आणि एका कोचमध्ये 300 ते 400 ॲडिशनल प्रवाशी भरले जातात. मग ह्या 3 गाड्या उभ्या करण्याचं रेल्वेचं प्रयोजन काय? ह्या गाड्या सांभाळण्यासाठी RPFचे कमीत कमी 15 ते 20 लोक रोज इथं काम करतात आणि रात्रंदिवस त्यांच्यासाठी जे RPF निगराणी करत असतात मालमत्तेचं नुकसान होऊ नये म्हणून, त्याच्या पगाराचा जर हिशोब केला तर रेल प्रशासनाचा दिलेला पगार अधिक त्या उभ्या असलेल्या गाड्या न पळवल्यामुळे त्याचं झालेल्या नुकसानाचा जर विचार केला तर रेल प्रशासन अशा अधिकाऱ्यांच्या ज्या दुर्लक्षपणामुळे, गलथान कारभारामुळे रेल आज विकायची वेळ आलेली आहे ती आली नसती आणि बऱ्याच अंशी सावरली असती. आताच आपण पाहिलं की हर्षा शहांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे, ह्या साधारण लोकांच्या खिशातील पैसा सरकार जर असा अमापपणे खर्च करून घेतलेली वस्तू जर असं अडगळ म्हणून टाकत असेल तर याचा साधारण लोकांना काहीच फायदा होणार नाही आहे. आणि येणारं बजेटही आपण पाहू शकतो की अशा विनाकारण खर्च जर सरकार वाढवत असेल तर हा सगळ्यात मोठा प्रश्न सामान्य नागरिकांना भेडसावणार आहे. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात काही अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केली आहे. चाकूचा धाक दाखवून एकाला लुटले आणि रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या 12 गाड्यांची तोडफोड केली आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे 4 सुमारास आरोपींनी थर्मॅक्स चौकाजवळ फिर्यादी राजेश यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून जबरदस्तीने 1,600 रुपये काढून घेतले. त्यानंतर राजेश यांचा टेम्पो आणि 5 दुचाकी, 6 3-चाकी वाहनांची तोडफोड करून सुमारे 40,000 रुपयाचे नुकसान केले. राहुल रामचंद्र दौंड, रोहित अश्रुबा आवाड पोलिसांनी सापळा रचून आरोपी राहुल दौंड आणि रोहित आवाड या दोघांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे मान्य करत त्यांचा एक साथीदार रोहित मुद्दे हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील सुभाषनगर येथे असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ बार्शीकडे पथक पाठवून रोहितला अटक केली आहे, तर चौथा साथीदार आकाश याला भोसरी येथून अटक केली आहे. 2 फेब्रुवारीच्या पहाटे आंबेडकर नगर थर्मॅक्स चौक या ठिकाणी एकूण 11 गाड्यांची तोडफोड झाली होती. त्याच्यामध्ये 1 टेम्पो, 5 मोटरसायकल आणि 6 थ्री व्हीलर होत्या. त्या गुन्ह्यातील एकूण 5 आरोपींची नावं पोलिसांनी निष्पन्न केलेली आहेत आणि 4 आरोपींना अटक केलेली आहे. आणखीसुद्धा काही आरोपी याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने तपास चालू आहे. यामधले काही आरोपी जे आहेत त्यांचं जुनं रेकॉर्ड आहे, ते रेकॉर्ड पाहून त्यांच्यावर पुढील जे काही कारवाई करायची आहे ती करण्यात येईल. तर जे वाहनं तोडफोडीचं जे प्रकार होतात त्याच्यामुळे एक समाजामध्ये एक
भीतीचं वातावरण निर्माण होतं, त्यामुळे हे जे आरोपी पकडले गेलेले आहेत त्यामुळे लोकांमध्ये ते चांगला संदेश जाईल आणि जे असे प्रकार करणारे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल याचा एक संदेश जाईल असं मला वाटतं. सर, ह्या आरोपीवर पहिले काही गुन्हे दाखल आहेत का? ह्या आरोपीवर, यातील दोन आरोपीवर जुने गुन्हे आहेत. ते गुन्हे आणि आत्ताचा जो गुन्हा दाखल आहे त्याची पूर्ण शहानिशा केली जाईल की याच्यामध्ये कोणत्या प्रकारची कडक कारवाई यांच्यावर करता येऊ शकते ती पूर्ण खात्री करूनच त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. बांगलादेश आणि पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध एल्गार पुकारलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चाची मोर्चेबांधणी ही चांगलीच सुरू केली आहे. मुंबईतील वर्सोवा परिसरात पुण्यातील शहरात मनसेच्या वतीने बांगलादेशी घुसखोरांना इशारा देणारे पोस्टर लावण्यात आलेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशी घुसखोरींना मनसे इशारा, तुमच्या देशात निघून जा असं पोस्टरवर मराठीत लिहिण्यात आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी 9 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता मनसे मोर्चा निघणार आहे. पोलिसांनी मनसेला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावर मोर्चा नेण्यास परवानगी दिली आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश घुसखोरांच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं राज ठाकरेंनी काही दिवसापूर्वी स्पष्ट केलं होतं. देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात, त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेल्या बांगलादेश आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे असं मत राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात व्यक्त केलंय. त्यानंतर आता राज्यातील विविध परिसरात मनसे कार्यकर्ते आक्रमक होत असून जागोजागी पोस्टर लावले जात आहेत. पुणे शहरातील देखील काही ठिकाणी असे बॅनर लागलेत. त्यामुळे मनसेचे पुढील पाऊल काय असणार आहेत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. अखिल धनगर समाज महासंघ दरवर्षी राज्यस्तरीय वधू वर सूचक मेळावा आयोजित करत असतो. यंदा रविवारी 9 फेब्रुवारी रोजी भैरवनाथ मंदिर ट्रस्ट कर्वेनगर येथे सोहळा पार पडणार आहे. अखिल धनगर समाज महासंघ यांच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय वधू वर सूचक मेळावा तसेच लकी ड्रॉ पैठणीचा खेळाचे नियोजन करण्यात आले. यामध्ये सर्व महिलांना उत्स्फूर्तपणे भाग घेता येईल. या कार्यक्रमात संतोष बावधाने, महेश वाघमोडे, विजय कोकरे, काशीनाथ गोरे, नानासाहेब बावधाने, पांडुरंग खरात, संतोष ढवळे, संघटनेचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी सर्व धनगर समाजाला आवाहन केलंय. यावेळी आमदार प्रकाश शेंडगे, हेमंत पाटील, सुप्रिया सुळे, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. अखिल धनगर समाज महासंघ, महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ, यशवंत सेना महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वधूवर परिचय मेळावा तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समाजभूषण पुरस्कार व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समाजरत्न पुरस्कार याचं आयोजन रविवार दिनांक 9 फेब्रुवारी श्री मारुती भैरवनाथ मंदिर ट्रस्ट करीमनगर या ठिकाणी केलेलं आहे. यासाठी समाजातील वधूवरांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवा आणि समाजातील समाज बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमात शोभा वाढवी ही नम्र विनंती. अखिल धनगर समाज महासंघ पुणे, यशवंत सेना महाराष्ट्र प्रदेश आणि उन्नती मंडळ धनगर समाज यांच्या संयुक्त माने हा कार्यक्रम आपण वधूवरांचा आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये सर्व वरिष्ठ प्रमुख पाहुणे म्हणून हेमंतदादा पाटील, चंद्रकांतदादा पाटील, हे प्रकाश शेंडगे, हे सर्व राम शिंदे हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पासिंगमुळे रेल्वे प्रवासी संतप्त, स्टेशन मास्टरला घातला घेराव, लोणावळ्यातील घटना. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर अपघात, दुचाकीवरील तरुण चिरडून ठार, एक गंभीर जखमी. नरवीर तानाजी मालुसरे यांना मावळ्यांची अनोखी श्रद्धांजली. आणि आशिष शेलारे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.